शहरामध्ये सध्या जे आहे सर्दी ताप खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. पिडॅट्रिक पेशंट पण आहेत, अडल्ट पेशंट पण आहेत. आणि सर्दी ताप खोकला जो आहे युजली 2-3 डेज 5 डेजपर्यंत बऱ्याच प्रमाणात पेशंटला राहतो. पण सध्याचं जे ऑब्झर्वेशन आहे मोर दॅन 1 वीक 10 डेजपर्यंत पेशंटला राहू लागलेलं आहे. तरी असं घाबरून जाण्यासारखी काही परिस्थिती नाही आहे. रुटीन जे त्याच्यासाठी प्रिकॉशन आणि औषधोपचार असतात ते डॉक्टरांना इमिजिएट आपण कॉन्टॅक्ट करायला पाहिजे आणि डॉक्टर जे ॲडवाईस करतील ते मेडिसिन आपण घ्यायला पाहिजे. आमच्या महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे जे काही आपले 41 हेल्थ पोस्ट आहेत त्या सर्व ठिकाणी याची औषधं उपलब्ध आहेत. सर्व ठिकाणी आपण त्या पेशंटची ट्रीटमेंट करतो आहेत आणि जे काही पिडॅट्रिक पेशंट आहेत हे आहेत त्याच्यासाठी आपण त्याची ट्रीटमेंट करतो आहे. याचे उपाययोजना म्हणून काय हे भाग लोकांनी काळजी म्हणून पहिल्यांदा तर जे काही समजा हे गर्दीचे ठिकाण वगैरे आहेत अजूनही मास्क वापरलेलं बेटर राहील. क्रॉस इन्फेक्शन जे आहे निश्चितच अवॉइड होतं. गरम पाण्याची वाफ घ्यायला पाहिजे. थोडं थंडीचं जे काही वातावरण आहे ते थोडं अवॉइड करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जे इमिजिएट जे काही अँटीहिस्टॅमिनिक वगैरे जे ॲडवाईस प्रायमरी लेवलला जे काही ट्रीटमेंट आहे ते ट्रीटमेंट इमिजिएट करून घ्यायला पाहिजे.